नमस्कार आजचा कारनामा आहे कलिंगडापासून अशी जबरदस्त अशी मिठाई बनवण्याचा आणि ही मिठाई फक्त दोनच मिनटात बनून तयार होते ते 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 लगाय करेचे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कलिंगड कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यातल्या बिया आपल्याला बाजूला करून घ्यायच्या आहेत बिया आपल्याला नको आहेत तर कलिंगड कापल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे जे तुकडे आहेत ते आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत ज्यूसर असेल तरीही चालतो नसेल तरीही काही हरकत नाही तर मिक्सरमधून आपण कलिंगडाचा रस करून घ्यायचा आहे आणि तो गाळिनीनं गाळूनसुद्धा घ्यायचा आहे तर आपण घेतला आहे दोन कप कलिंगडाचा रस या दोन कपमधून आपण थोडासा रस बाजूला ठेवायचा आहे आणि तो कशा करतात तेही मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहे तर हा दोन कप कलिंगडाचा रस आणि हा जो आहे थोडासा रस आपण बाजूला ठेवलेला आहे आता याच्यात साखर आपल्याला खूप कमी लागते म्हणजे दोन कप रसासाठी आपल्याला एक तृतीयांश कप म्हणजे वन थर्ड कपचं जे मेजरमेंटचं कप असतं तेवढीच साखर घ्यायची आहे अर्ध्या कपपेक्षा कमी साखर आपल्याला लागते आता थोडासा फूड कलर घालायचा आहे तो या करता की आपली जी मिठाई आहे ती खूप वायब्रंट दिसते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता कलर पण घातलात तर दिसायला खूप छान दिसतं आता जो रस आपण बाजूला काढून ठेवला होता त्याच्यात आपण एक चतुर्थांश कप म्हणजे वन फोर्थ कप किंवा पाव कप आपण कॉनफ्लोअर घातलेला आहे कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून आपण थोड्याशा रसात त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता इथं ना जे वॉटरमेलनचं म्हणजे कलिंगडाचा आपण ज्यूस घेतला होता आणि साखर घातली होती ते पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे मंदाचेवर साखर आपल्याला विरघळून द्यायची एक बर साखर एकदा का कलिंगडाच्या रसात विरघळली तर ती शिजते आणि तिची चव जी आहे ती खूप छान येते आपण जर कॉर्नफ्लोअर बरोबरच साखर घालून उकळायला ठेवली तर कॉर्नफ्लोअरमुळं रस लगेच घट्ट व्हायला सुरुवात होतो आणि अगदी साखर फक्त विरघळू शकते ती जी रसाबरोबर थोडी शिजली जाते ना त्याची टेस्ट खूप छान येते साखर विरघळल्यानंतर आपण कॉनफ्लोअरचं जे मिक्सर बनवलं होतं ते ह्याच्यात घालायचं आहे आणि आता बघा ते घातल्यानंतर लगेच हा जो आपला रस आहे तो घट्ट व्हायला सुरुवात झाली चमचा हलवत राहायचा थोड्या थोड्या वेळात बाजूला ठेवून बसायचं नाही एक समान छान शिजतं कॉनफ्लोअर आणि जसं जसं आपण ह्याला शिजवत जाऊ ह्याचा कलर खूप इंटेन्स होत जातो आणि आता किती शिजवायचं तर थोडंसं घट्ट आपल्याला होऊ द्यायचं आहे एवढं पातळ नाही कारण कॉनफ्लोअर यात शिजलं केलं पाहिजे कच्चा कॉनफ्लोअर राहिल्या ना तर मिठाई तुटते लगेच व्यवस्थित शिजल्यानंतर एक छान चिकटपणात येतो त्याला आता बघा अगदी मस्त शायनी दिसतंय हे मिश्रण आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ह्याला ग्लासमध्ये टाकणार आहे तर ग्लासला आपण थोड्याशा तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे गरम गरम मिश्रण टाकायचं आहे ह्याला कोमटसुद्धा होऊ द्यायचं नाही आपण गरम असते वेळेस घालायचं आहे फक्त उकळलेलं लगेच नाही टाकायचं एक दोन मिनटं बाजूला ठेवल्यानंतर घालायचं आहे हे मिश्रण कपमध्ये किंवा ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि हे एकता का आपण ग्लासमध्ये घातलं की ते लगेच फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये आपण हे ग्लास दोन तासासाठी ठेवायचे आहेत अगदी व्यवस्थित थंड झालं तर ही जेली छान सेट होते आणि त्याच्यानंतर आपण इथं ग्लास बाहेर काढलेले आहेत आता ह्याच्या कडा आपल्याला सोडवून आहेत त्यासाठी आपण काय करायचं आहे सुरी घ्यायची आणि ग्लासच्या साईडनी त्याला आत घालायचं आहे आणि ग्लासमध्ये कडा सोडवणं अजिबात अवघड नाही आहे सुरी सरळ ग्लासला टच करून ठेवायची वाकडी होऊ द्यायची नाही नाहीतर जेली तुटेल तर अगदी ग्लासला स्पर्श करून ठेवायची आणि थोडीशी फिरवायची थोडी फिरवल्या क्षणी हवा शिरते आणि जेली आपोआप सुटायला सुरुवात येते ग्लास पालथा केला की थोडंसं टॅप केलं की अशी ही जेली अगदी सहजरित्या बाहेर येते मस्तच अगदी रसरशीत लुसलुशीत बनलेली आहे ही मिठाई हिला आता आपण काप करून घेणार आहोत त्यासाठी सुरी ग्रीस करायची आणि एका हाताचा सपोर्ट घेऊन आपण ह्याच्यात चकत्या करून घेणार आहोत आता ही जेलीची जी चकती आपण बनवली ती थोडी जाड ठेवायची अगदी पातळ ठेवली तर ती तुटते तर अशी मीडियम साईजची आपल्याला चकती बनवायची आहे आणि सगळ्या चकत्या थोड्या आणखीन सुंदर करण्यासाठी आपण यांना ड बुडवून घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनटमध्ये खूप सुंदर दिसतात दिसायला आणि चवीला तर भन्नाट आहेत मुलांना खूप आवडतात नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा साखर आपण जास्त वापरत नाही आहोत अगदी हेल्दी रेसिपी आहे आणि दोन दोन मिनटात बनणारी ही मिठाई आहे मुलांना आवडते दिसायला सुंदर दिसते आणि ह्याला आणखी सुंदर करण्यासाठी आपण या मिठाईवर फक्त एक पिस्त्याचा काप ठेवायचा आहे अगदी कलिंगडाचा हिरवा कलर आणि लाल कलर दोन्ही आपण घेतलेले आहेत मस्त रसरशीत अशी ही जेली बनलेली आहे तुम्हीसुद्धा ही मिठाई बनवून बघा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा आणि मस्त मस्त रेसिपीज बघण्यात बनवण्यात आणि खाण्यात व्यस्त रहा